नमस्कार, नितिन स्टाईल ऑफ कुकिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा, अशा या बाप्पासाठी चतुर्थीला मोदक करणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. तर आज आपण केशर मावा मोदक बनवणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम खवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ. इथे ड्रायफ्रुट्स ची पावडर घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही दुधाचा मसाला असेल तुमच्याकडे तर तो देखील वापरू शकता. चवीसाठी साखर, हे मनुके घेतलेले आहेत जे आपण मोदकामध्ये स्टफिंग करणार आहोत. आणि इथे दुधामध्ये थोड्या केशर काड्या टाकलेल्या आहेत, ज्या 10 ते 15 मिनिट राहिल्यानंतर छान कलर उतरतो त्याचा. आता आपण सुरुवातीला एका लोखंडी कढईमध्ये गव्हाचं पीठ कोरडच भाजून घेऊयात. छान खरपूस भाजून घ्यायचे हे पीठ. हे पीठ भाजून घेतल्यामुळं पिठाची खमंग चव लागते आणि आपले मोदक खूप टेस्टी लागतात. आता हे पीठ भाजून झालेलं आहे तर आपण हे गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये खवा घेतला आहे, त्यामध्ये हे भाजून घेतलेलं पीठ टाकणार आहोत आपण. त्याचबरोबर इथे आधी मी हे ड्रायफ्रुट्सची पावडर टाकते. हा दुधाचा मसालाच मी वापरला आहे. जर तुम्हाला माझे मसाले दुधाची रेसिपी पाहायची असेल आणि हा मसाला कसा तयार करायचा हे माहीत करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे, ते नक्की पहा. यात पुन्हा मी थोडी वेलची पावडर टाकली आहे आणखी थोडं छान टेस्ट येण्यासाठी. तर हे आपल्याला यामध्ये मिक्स करायचंय. नंतर गव्हाचं पीठ टाकतोय आपण. थोडंसं ठेवलंय मी, लागेल तसं आपण हे वापरूयात. जर उरलं तर ते उरलेलं गव्हाचं पीठ आपण इतर कशासाठीही वापरू शकतो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पिठी साखर. दर चवीप्रमाणे अंदाजे 3 ते 4 चमचे पिठी साखर यामध्ये टाकायची आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचंय. मळून घेत असतानाच आपल्या लक्षात येईल याला आणखी पिठाची गरज आहे की नाही, तर त्यानुसार हे उरलेलं गव्हाचं पीठ आपण टाकायचंय. तर साधारणपणे 250 ग्रॅम खवा असेल तर अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा कमीच गव्हाचं पीठ आपल्याला लागतं. यामध्येच आपण आता दुधामध्ये जे केशर भिजवलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि छान मळून घ्यायचे. आपले मोदक हे केशर मावा मोदक आहेत किंवा केशर खवा, खव्यालाच काही ठिकाणी मावा असं सुद्धा म्हणतात. तर हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे. साखर सगळीकडे एकसारखी मिसळली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. हे मिश्रण छान मऊ कणकेसारखं मळून घ्यायचंय, म्हणजे आपले मोदक खूप छान मऊसूद आणि त्याचं टेक्स्चर खूप सुंदर येतं. इथे आपला मोदकासाठीचा गोळा मळून झालेला आहे. सर्व बाजूनी छान आपण हे मळून घेतलेलं आहे. तर आता याचे छोटे छोटे आकाराचे मोदक आपल्याला करायचेत. यासाठी मी इथे अशा प्रकारचा एक साचा वापरणार आहे. तुमच्याकडे जो साचा उपलब्ध असेल त्याने करा, किंवा तुम्ही हाताने मोदक केले आणि त्यावर रेषा मारल्यात तरीही चालू शकतं. शक्यतो साचा वापरला म्हणजे सगळे मोदक एकसारखे होतात आणि अगदी इझिली तुम्हाला हे बाजारात उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे पहिल्यांदा या साच्यावरती तूप लावून घ्यायचे. हा साचा वापरताना तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता. यामध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण भरा, किंवा यामध्ये आधी थोडंसं मिश्रण भरायचे, त्यानंतर मनुका घातला आहे आणि पुन्हा काही थोडं मिश्रण लावून हा भाग कव्हर करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण असा पिठाचा गोळा केला आणि हातावरती इथे मनुका ठेवून यामध्ये पुन्हा भरला तरीही चालू शकतो. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर इथे मी मनुका स्टफिंग म्हणून घातला आहे. तुम्ही इतर काहीही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स भरू शकता किंवा काहीच नाही घातलं तरीही चालेल. तसेही ते मोदक खूप सुंदर लागतात. तर अशा पद्धतीने साच्यामध्ये हे सर्व मिश्रण भरून घ्यायचे आणि आपल्याला हा साचा खोलून मोदक काढायचे आहेत. याच पद्धतीनं उरलेल्या सर्व मिश्रणाचे असे छोटे छोटे मोदक तयार करून घ्यायचेत. तुमच्या आवडीप्रमाणे
याला तुम्ही वेगवेगळे शेप देऊ शकता, म्हणजे लहान मोठ्या आकारामध्ये साचे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात, तर त्या पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवू शकता। तर बघा, अतिशय सुंदर एक सारख्या आकाराचे मोदक तयार होतात, त्याचबरोबर चवीलाही अतिशय अप्रतिम लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत हे मोदक। तर मग येणाऱ्या चतुर्थीला आपल्या बाप्पासाठी अशा प्रकारे मावा केशर मोदक नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, आणि नीतू स्टाईल ऑफ कुकिंग हा चॅनल पाहत रहा।